आणि यानंतर जाऊया वर्धा मतदारसंघात. वर्धा हा स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ मानला जायचा. यंदाच्या निवडणुकीत मात्र वर्ध्याची जागा शरद पवार पक्षाकडे गेली आणि वर्धा मतदारसंघ काँग्रेसमुक्त होतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशीच टीका केल्यावर चर्चांना अधिक उधाण आलंय. मात्र पवारांनी ही जागा का मागून घेतली? फक्त भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीतीचा एक भाग म्हणून की कुस्तीगीर परिषदेतील पराभवाचा वचपा काढायचा म्हणून? वर्ध्याच्या राजकीय कुस्तीबद्दल एबीपी माधाचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्हा काँग्रेसचं वैचारिक पॉवर हाऊस राहिलाय. पण हाच वर्धा जिल्हा शरद पवारांनी काँग्रेसमुक्त केल्याचा आरोप होतोय. कारण आजवर काँग्रेसकडे असलेली जागा आता शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे गेली. खरं तर आत्तापर्यंत झालेल्या 17 पैकी 12 निवडणुकांमध्ये काँग्रेसने वर्ध्यात विजय मिळवलाय. पण महात्मा गांधींचं वर्धा आता काँग्रेसमुक्त झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं, त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं, म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानतो. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं, हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. पवारांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केल्याचा जो आरोप फडणवीसांनी केला आहे त्यात किती तथ्य आहे आणि ही जागा पवारांकडे कशी गेली ते बघा. महात्मा गांधींच्या काळापासूनच वर्धा काँग्रेससाठी वैचारिक पॉवर हाऊस राहिलेला आहे. त्यामुळेच आजवर झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 13 वेळेला वर्ध्यातून काँग्रेस विजयी झालेली आहे. आणि त्यामुळेच 2014 आणि 2019 लोकसभेची लढाई सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम येथे येऊन महात्मा गांधींना वंदन करून आपली मोहीम सुरू केली होती. मात्र 2024 काँग्रेसने तोच वर्धा सहजरित्या शरद पवार यांना सोपवून दिलंय. महाविकास आघाडीने भाजप विरोधात एकजुटीने लढणं अपेक्षित असताना काँग्रेस कार्यकर्ते मात्र नाराज आहेत. नाही तर कोणीतरी राहणार म्हणून प्रत्येकाने किंवा नको कोणाला तरी चान्स द्यावा म्हणून ही उमेदवारी घेतली नाही. परिणामी काँग्रेसचा उमेदवार नाही असं झालं आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आणि राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर तो परत काँग्रेसच्या काही नेत्यांनी, चारुताईंनी, अमर भाऊंनी, शेखर भाऊंनी, शैलेश भाऊ अग्रवालनी आणि काही नेत्यांनी शिष्टमंडळाने परत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रवादीने ठरवलं होतं की विदर्भातली एक जागा लढायची आणि ती जागा ही वर्धा ही ठरली. महाविकास आघाडीतल्या याच दुहीचा आणि कुस्तीगीर परिषदेत मागे जे घडलं त्याचाच फायदा भाजप पुरेपूर उचलताना दिसत आहे. इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं, शरद पवारांच्या कब्जात होती. आमच्या पहलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली. सर्व डावपेच माहिती आहे, चेहरा भोळा आहे, त्याच्यावर जाऊ नका. आता विरोधात राजकारणातले वस्ताद म्हणून ओळखले जाणाऱ्या पवारांचा पक्ष आहे म्हटल्यावर भाजपनेही कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांना समोर करत दंड थोपटले. या लोकसभेनंतर विदर्भात शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस राहणार नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि मला वाटते मी 2014-2019 या दोन्ही वेळच्या मताधिक्याने जेवढं निवडून आलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने यावेळेस मी तिसऱ्यांदा निवडून. तर वर्ध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे रामदास तडस यांना कडवी झुंज देऊ शकेल असा तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे काँग्रेसच्या अमर काळेंना राष्ट्रवादीमध्ये येण्यास तयार केले. आणि आता अमर काळेंच्या माध्यमातून शरद पवार कुस्तीगीर परिषदेतील जुना हिशोब चुकता करण्याच्या तयारीत आहेत. मी आश्वस्त आहे की एक मोठा विजयाकडे आम्ही वाटचाल करतोय. आणि राहिला विषय कुस्तीगीर परिषदेचा, पहिले तडस साहेब होते, आता माननीय शरद पवार साहेब, त्या पहिले पवार साहेब होते, आता तडस साहेब त्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहे. परंतु किती जरी झाली, कुस्तीचा मैदान जरी आपण सोडलं तरी या निवडणुकीच्या मैदानामध्ये कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हे
चित झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण हमी आहे. प्रचारासाठी शरद पवार 2 दिवस वर्ध्यात तळ ठोकून राहणार असल्याचं बोललं जात आहे. आता कुस्तीच्या फडातून राजकारणातील रणांगणात पोहोचलेली वर्ध्याची ही लढाई कोण जिंकेल हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे. रजत वशिष्ठ सह एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.